कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत गेल्या काही दिवसापासून पाण्याची मोठी समस्या जाणवू लागली असल्याचे दिसू लागले आहे. परंतु प्रभाग क्रमांक 27 येथील सम्राटनगर, सज्जनवाडी चाळ, भिकाजी भैया चाळ, पंचरत्न सोसायटी येथे पुरेसे पाणी न मिळाल्यामुळे महिला वर्ग खूप संतप्त झाले होते. त्यामुळे त्यांनी शिवसेना कार्यालयामध्ये धाव घेतली व प्रभाग क्रमांक 27 शिवसेना शाखा प्रमुख संतोष भोईर व उपशाखा प्रमुख चेतन महामुनकर यांना आपल्या वेदना सांगितल्या. पुरेसे पाणी न मिळाल्यामुळे आम्हा नागरिकांना खूप समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन सगळ्यांनी ब प्रभाग क्षेत्र पाणी पुरवठा अधिकारी यांच्याकडे जाऊन आपले मते मांडली. पाणी पुरवठा अधिकारी यांनी लोकांच्या समस्या लक्षात घेऊन लवकरात लवकर पाणी योग्य त्या दाबाने कसे देता येईल असे सांगितले. परंतु जर लवकरात लवकर आमच्या समस्या सोडवण्यात आल्या नाही तर आम्ही रस्त्यावरती उतरू असे नागरिकांनी सांगितले व याचे जबाबदार कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिकार असणार असे नागरिकांनी सांगितले. क्रमांक 27 चिकनगर गावठाण मधील आज सर्व महिला चा उद्रेक झाला की गेल्या 8 दिवसापासून पाणीच येत नाही आहे. गेल्या 4 महिन्यापासून जी नवीन पद्धतीने लाईन जॉईंट केलेली आहे ती लाईन जॉईंट केल्यापासून 7:30 वाजता पाणी येतं, 7:30 वाजता जातं, म्हणजे 10-15 मिनटात पाणी जातं. नागरिकांनी वारंवार ही दुसरी वेळ आहे येणं इथे येऊन त्यांचं कारण मांडण्याची, येऊन पण फक्त तोंडी आश्वासन देण्यात येतात. आता जे सांगितलेलं आहे की काही करून 2 दिवसामध्ये पाणी मुबलक पद्धतीने देण्यात येईल आणि आमचे शिवसेना शाखा प्रमुख संतोष भोईर शिवसेना प्रभाग क्रमांक 27 चिकनघर गावठाणच्या वतीने की जे 3 इंचीच्या ज्या लाईनी टाकलेल्या आहेत, 3 इंचीच्या, 4 इंचीच्या, 6 इंचीच्या ज्या जलवाहिन्या टाकलेल्या आहेत त्याचे जे एंड असतात शेवटचे ते साफ करण्यात यावं. ते साफ न केल्यामुळे गढूळ पाणी वारंवार नागरिकांना नळाद्वारे येत आहे आणि त्याच्यामुळे जे आजार, डायरिया, मलेरिया या सगळ्या गोष्टी त्याच्या माध्यमातून होत आहेत. आता महापालिकेने टॅक्सच्या माध्यमातून सगळं आम्ही व्यवस्थितपणे देत असताना जर ही अशी गैरसोय नागरिकांची होत असेल तर आता हा आम्ही एकदम शांततेपणे मोर्चा आणलेला आहे. जर व्यवस्थितपणे नियोजन करून मुबलक पाणी दिलं गेलं नाही महापालिकेकडून तर पुढे भविष्यात होणाऱ्या मोर्चासाठी महापालिकेने तयार राहावं, जेणेकरून मग कुठल्याही गोष्टीची तडजोड होणार नाही हे नागरिकांच्या वतीने आम्ही सांगत आहोत. 8 दिवसापासून सम्राटनगर कॉलनी, सिद्धिविनायक कॉलनी आणि नवग्रह सोसायटी या परिसरामध्ये अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. पूर्वी जी जुनी लाईन होती त्या लाईनीला संध्याकाळचा पाणी पुरवठा होत होता आणि आता काही दिवसापासून त्याचं ते बदल केल्यामुळं सकाळी पाणी येत आहे. पण ते पाणी कधी 15-20 मिनटं येतं फक्त, कधी टायमिंग त्याचं पुढे मागं होत असतं, कधी 7 टायमिंग येतं, कधी 8. तर जेणेकरून नागरिकांना जे काही शाळेची तयारी असते सकाळी किंवा कामधंद्याला जाणारे लोक असतात त्यांना ही वेळ एकदम मॅच होत नाही, तेव्हा इतर सर्व नागरिकांची अशी मागणी आहे की जेणेकरून संध्याकाळी 2 तास व्यवस्थित पाणी दिलं तर आमची ही समस्या सुटेल. आमचा प्रॉब्लेम आहे फक्त पाण्याचा, आम्हाला व्यवस्थित पाणी सोडा, 2 तास सोडा पण व्यवस्थित पाणी सोडा, आमचा फोर्सने पाणी सोडा प्लीज, आम्हाला पाणी येत नाही. जेव्हापासून ही नवीन पाईपलाईन जॉईन केली आहे तेव्हापासून अजिबात पाणी येत नाही. आम्हाला जे पाणी येतं ना ते पाणी पण 1 तास 8 तासात येतात, एवढं कडवं पाणी येतं ते पाण्यात अक्षरशः जंतू येतात आणि एव्हरेस्ट नगरला एवढं पाणी फोर्समध्ये असतं आजूबाजूच्या एरियाला आणि आमच्या सम्राटनगर सिद्धिविनायक म्हणजे आजूबाजू सगळा एरिया अक्षरशः पाणी येत नाही, आजूबाजू सगळ्या एरियाला पाणी येत आणि आमच्या